गोवा बांबुळे येथे मोफत आरोग्य सेवा देणे, जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारणे अशा विविध समस्यांबाबत जन आक्रोश दोडामार्ग इथं आंदोलन सुरू आहे. या जन आक्रोश आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सावंतवाडी प्रांताधिकारी कार्यालयासमोर सोमवारी 2 आंदोलनं करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर आणि नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली ही आंदोलनं करण्यात आली. दरम्यान भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी हा प्रश्न लवकरच सुटेल अशी ग्वाही दिली आहे. दोडामार्ग इथल्या जन आक्रोश आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आंदोलन सुरू करण्यात आलंय. या आंदोलनाला ग्रामीण भागातल्या महिलांची गर्दी होती. मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता. भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली, सावंतवाडी व्यापारी संघटना अध्यक्ष जगदीश मांजरेकर, व्यापारी बांधव तसंच सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय देसाई यांनी पत्रकार संघटनेचा सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिला. सावंतवाडी बार असोसिएशनचे ॲडव्होकेट परिमल नाईक यांच्यासह वकिलांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार सतीश जाधव यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी मंगेश तळवणेकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. जे मेडिकल कॉलेज आहे ते 1 जानेवारी 2018 पासून तिथे फी आकारली जाते आणि गोरगरीब रुग्णांना ही परवडणारी फी नाही असं एक आमचं म्हणणं आहे. तसंच संपूर्ण भारत देशात सरकारी म्हटल्यानंतर तिथे पैसे घेतले जात नाही, मग गोव्यातच आमच्याकडून का म्हणून पैसे घेतले जातात. ज्यावेळी बांदोडकर मुख्यमंत्री होते त्यावेळी गोव्याची लोकसंख्या कमी पडत होती, अशा वेळी सिंधुदुर्ग जिल्हा आणि कर्नाटकमधील कारवार जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांची लोकसंख्या एकत्रित करून गोवा मेडिकल कॉलेजला केंद्र सरकारने मान्यता दिलेली आहे. तसेच महाराष्ट्राने सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तिराळी धरणाचं जे पाणी आहे त्यापैकी 70% पाणी गोव्याला महाराष्ट्र शासन देतं, त्यामुळे गोव्यात सध्या पाणी आहे ना, तर गोव्यात एक थेंबही पाण्याची व्यवस्था होणार नाही. हे एवढं जर आम्ही महाराष्ट्राने सहन करावं मग गोव्याने आमचं पूर्वीप्रमाणे वर्षानुवर्षे आणि आमचा हक्क आहे त्या हक्कावर जी गदा आणलेली आहे. आता मी विनंती केलेली आहे जर आमचे हे सगळे मागण्या जर जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन कंटिन्यू चालू राहणार. उद्यापासून आजपासून उद्या परवा यरवा जोपर्यंत आमच्या सर्व गोव्यापासून जे इथल्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रत्येक गावातून वेगवेगळ्या भागातून तालुक्यातून या इकडे इकडे मोर्चाला आमच्या आंदोलनाला लोक येतील आणि खरोखरच लोकांची जी भावना आहे त्या भावनेचा उद्रेक दोडामार्गमध्ये बघा 15,000 लोक रस्त्यावर उतरली अजूनही आमचे जिल्हाधिकारी साहेब 6 दिवस झाले तरी अजून त्यांना भेट देत नाही, हे दुर्दैव आहे. त्यांना त्या जिल्हाधिकाऱ्यांना याचं काही सोयरसूतक नाही आणि शासनाला नाही, या गंभीर बाबीची तातडीने विचार विनिमय जर त्यांनी केला नाही तर हे आंदोलन असंच भडकणार. आणि सिंधुदुर्ग जिल्हा काय आहे, जो शांतताप्रिय सिंधुदुर्ग जिल्हा आहे तो कसा काय इकडे त्यांच्या ताकद काय दम काय आम्ही दाखवील अशिवाय राहणार नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजू मसूरकर यांनी सुद्धा सरकारवर जोरदार टीका केली. हा प्रश्न तात्काळ मिटला नाही तर सिंधुदुर्गमधील जनता रस्त्यावर उतरेल आणि पुढे होणाऱ्या परिणामाला राज्याचे मंत्री आणि प्रशासन जबाबदार राहील असा इशारा त्यांनी दिलाय. अशा पद्धतीने जो त्रासदायक असा लोकांना जो 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 शुल्क लावला आहे तो एकदम खेदजनक आहे. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने जे डॉक्टर नाही आहेत डॉक्टरांना पगार 50-60 हजार रुपये साधारणपणे दिला जातो, कमीत कमी 1.5 ते 2 लाख रुपये जर पगार दिला तर अशा पद्धतीने डॉक्टर आमच्याकडे येऊ शकतात. 3 डॉक्टर साधारणपणे 2 उपजिल्हा रुग्णालय आहेत सिंधुदुर्गामध्ये, कणकवली आणि सावंतवाडी, आणि जिल्हा रुग्णालय ओरसमध्ये आहे. तर अशा पद्धतीने तिथे सिटी स्कॅन मशीन नाही आहे. सिटी स्कॅन मशीन आमचे मित्र काशीनाथ तुबाशी यांचे भाऊ जे बँगलोरमध्ये ज्या सिटी स्कॅन मशीनमध्ये कंपनीमध्ये काम करतात त्यांना मी विचारलं की 1.25 कोटी रुपये साधारणपणे त्या मशीनची किंमत आहे. MRI घेतला तर 4,500 कोटी रुपये त्याची किंमत आहे. तर निदान कमीत कमी 2 जिल्ह्यांना 2 उपजिल्हा रुग्णालय कणकवली आणि सावंतवाडीला जर सिटी स्कॅन मशीन दिलं किंवा तुमच्या ओरसला सिटी स्कॅन मशीन जे नादुरुस्त आहे त्याला जर मशीन दिलं तर अशा पद्धतीने हा प्रश्न सुटू शकतो. त्याच्यासाठी 2 टेक्निशियन 35-35 ते 40 हजार रुपयापर्यंत 2 टेक्निशियन त्या मशीनवरती चालवण्यासाठी दिले आणि ते टेक्निशियनचा रिपोर्ट गेल्यानंतर तो मुंबईला
तुम्ही टाईप केलं मुंबई किंवा कोल्हापूरला टाईप केलं गव्हर्नमेंट हॉस्पिटलला, तर त्याचे रिपोर्ट ताबडतोब अर्धा एक दोन तासांमध्ये ते रिपोर्ट येऊ शकतात. म्हणजे तुम्हाला रेडिओलॉजिस्ट पुन्हा नेमायची गरज नाही. रेडिओलॉजिस्टला 2-2.5 लाख रुपये साधारणपणे आज साधारणपणे घेतात. ते सुद्धा तुम्हाला खर्च करायचे असेल तर टेक्निशियन थ्रू वेबसाईट थ्रू तुम्ही ते रिपोर्ट पाठवू शकता. अर्धा एक तासात त्यांना परत रिपोर्ट मिळू शकतो. अशा पद्धतीने या शासनकर्त्याने तो काम केलं पाहिजे. आज माजी आमदार राजन तेली यांनी आंदोलकांशी चर्चा केली. ही समस्या लवकर सुटणार असून गोव्याच्या उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. तेवढ्यावर आम्ही थांबलो नाही, तर त्याच्यानंतर आम्ही गोव्याला गेलो. गोव्याचे उपमुख्यमंत्री आहेत फ्रान्सिस डिसोझा, यांची पण तब्येत बरी नाही, तर त्या बिचाराने शनिवारी सुट्टी असताना सुद्धा 1.5 तास सगळ्यांशी चर्चा केली. आणि त्यांनी गोव्याचे मुख्य सचिव यांच्याशी फोनवर बोलले आणि त्यांनी आम्हाला एक पत्र दिले की गोव्याचे मुख्यमंत्री सध्या उपचारासाठी इथे नाही आहेत, बाहेर आहेत. आज आणि उद्या सुट्टी आहे, तुम्हाला 2 दिवस द्या, बुधवारच्या आज पॉझिटिव्हिटी हा प्रश्न आम्ही सोडवतो. अशा प्रकारचं पत्र माननीय गोव्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी दिलं. दरम्यान मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचं मंगेश तळवणेकर यांनी म्हटलं आहे. जन आक्रोश आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मायकेल डिसोजा, नगरसेवक आनंद नेवगी तसंच नागरिक उपस्थित होते. प्रांताधिकारी सुशांत खांडेकर आणि तहसीलदार सतीश जाधव यांनी उपोषणस्थळी भेट दिली. गोवा बांबोळी इथं परजिल्ह्यातून गेलेल्या रुग्णांकडून फी घेतली जाते, हे चुकीचं असल्याचं साळगावकर यांनी सांगून गोवा सरकारवर टीका केली. गोव्याला सिंधुदुर्गमधून पाणी, वाळू, चिरे सर्व मिळत असूनसुद्धा जिल्ह्यातल्या जनतेवर होणारा हा अन्याय तात्काळ थांबला पाहिजे, नाहीतर तीव्र आंदोलन छेडावं लागेल असा इशारा त्यांनी दिला. ज्या गोवा राज्याला स्वातंत्र्य मिळावं म्हणून ज्या महाराष्ट्राने योगदान दिलं, अनेक हुतात्मे महाराष्ट्राने महाराष्ट्राचे झाले, त्या लढ्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर होता आणि स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गोवा राज्याला महाराष्ट्राची प्रमुख भूमिका राहिली. त्या राज्याने त्याच्यानंतर पिरायचं पाणी आपण त्यांना देतो आहे, लाईट आम्ही आपण देतो आहे, त्यांचे बहुसंख्य लोक मुंबई पुणे यासारख्या ठिकाणी आहेत आणि किरकोळ विषयावरती तिथले आरोग्यमंत्री विश्वजित राणे आणि लोकोत्तर विषय ताणून धरून तिथल्या जनतेला त्रास देत आहेत, हे कधीही महाराष्ट्र सहन करणार नाही आणि ह्यापुढे यापेक्षाही तीव्र आंदोलन या ठिकाणी होईल. दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री बीजेपीचं आहे आणि जे काय करार वगैरे करायचे आहे ते तुम्ही नंतर करा, परंतु वैद्यकीय सुविधा ही प्रमुख मागणी आहे आणि ती मागणी दोडामोडीची योग्य आहे असं मी म्हणतो. आणि भविष्यामध्ये जर हे केलं नसेल तर प्रत्येक वाहिन्या बंद कराव्या लागतील, विद्युत पुरवठा बंद करावा, पाणी पुरवठा बंद करावा आणि नंतर बसेस रोखाव्या लागतील. एवढं तीव्र आंदोलन या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उभं राहिलं शहरात. जन आक्रोश आंदोलनाला जिल्ह्यातून मिळणारा प्रतिसाद वाढत आहे, तरीसुद्धा शासनाकडून जनतेच्या मागण्या मान्य होण्याबाबत कोणतीच सकारात्मक कार्यवाही होताना दिसत नाही. आरोग्याच्या प्रश्नाबाबत शासनाची उदासीनता अशीच कायम राहिली तर हे आंदोलन अधिकच उग्र बनेल. रामचंद्र कुडाळकर, कोकण नाव, सावंतवाडी.